पेज नंबर 23 सगळ्यांनी काढायचे. पेज नंबर 23 वरचं 1.5 चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. आणि याच्यातले आपल्याला काय काय पाहिजे, ऍक्टिव्हिटी पाहिजे, वॉर्मिंग अप पाहिजे. तर पहा, पहिल्यांदा आपण काय करूया. फर्स्ट वी विल सी द इंट्रोडक्शन ऑफ द पोएट. तर आपल्याला त्याची माहिती पाहिजे पोएटची. निदा फजली वॉज अ प्रॉमिनंट हिंदू अँड उर्दू पोएट. हा जो पोएट आहे, हा जो लेखक आहे, तो प्रॉमिनंट म्हणजे काय, फेमस. एक हिंदू आणि उर्दू असा फेमस प्रसिद्ध असलेला लेखक आहे. ही हॅज रिटन मेनी डिफरंट टाईप्स ऑफ द सॉन्ग्स अँड पोएम. वेगवेगळ्या प्रकारचे सॉन्ग्स, गाणे, पोएम म्हणजे कवी, कविता, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी लिहिलेले आहेत. ही वॉज ऑनर्ड. ऑनर्ड म्हणजे रिस्पेक्टेड, सन्मानित केलेला आहे. कशाने सन्मानित केला आहे? विथ अ नॅशनल हार्मनी अवॉर्ड. नॅशनल हार्मनी अवॉर्ड याच्याने त्यांना काय केलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. इन दिस पोएम, ही जी पोएम आहे, ही पेंट अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ द अर्ली मॉर्निंग. म्हणजे या पोएममध्ये त्यांनी जे सकाळचे जे सुंदर, ही पेंट्स, पेंट्स म्हणजे रंगवणे, ब्युटिफुल पिक्चर, सुंदर असं चित्र तयार केलं आहे सकाळच्या वेळेचं. वेन चिल्ड्रन गो टू स्कूल, आणि ज्यावेळेस मुलं हे शाळेत जात असतात त्यावेळेस सकाळच्या सुंदर, सकाळचं जे वातावरण आहे त्या सकाळच्या वातावरणाचा सुंदर असा वर्णन त्यांनी केलेलं आहे, सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तर पहा, आपल्याला काय पाहिजे, खालचे जे वॉर्मिंग आहे, ॲक्टिव्हिटी आहे, ती आपल्याला पाहिजे आहे. आता पहा, दिस थिंक ऑफ द फॉलोइंग एव्हरीडे ऑकेजन्स. ऑकेजन्स म्हणजे इव्हेंट, जे दररोजचे एव्हरीडे आपल्या जीवनामध्ये जे काही घटना घडत असतात त्या आपल्याला काय करायच्या, पाहायच्या. डिस्क्राईब वॉट यू एक्सपिरियन्स. पहा, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ज्या ऑकेजन्स आहेत, ज्या इव्हेंट आहेत त्याच्याविषयी विचार करायचा, आणि विचार केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. डिस्क्राईब वॉट यू एक्सपिरियन्स, काय आपल्याला करायचं आहे, आपण काय अनुभव घेतलेला आहे ते आपल्याला काय करायचं आहे, त्याचं वर्णन करायचं आहे. इन युअर सराउंडिंग युझिंग ॲटलिस्ट टू ऑफ युअर फाईव्ह सेन्स. जे काही आपल्याला पंचेंद्रिय म्हणजे पाच ज्ञानेंद्रियांना आपल्याला जे काही आपल्याला ज्ञान मिळतं त्याच्यातले दोन ज्ञानेंद्रियांचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. डिस्क्राईब युअर इमोशन्स फिलिंग अलॉंग विथ युअर सेन्सरी एक्सपिरियन्स. आणि जो काही तुमच्या इंद्रियाला अनुभव येतो, ज्या काही तुमच्या भावना प्रकट होतात, फिलिंग्स भावना आहेत तुम्हाला, ज्या काही तुम्हाला त्या भावनेतून तुम्हाला अनुभव येतो तो तुम्हाला लिहायचा आहे. तर पहा, इथं आपल्याला पाहायचं सेन्सेस म्हणजे काय, फिजिकल ॲबिलिटी ऑफ, आता फाईव्ह सेन्स कोणकोणते, साईट. साईट म्हणजे काय करतो, आपण पाहतो डोळ्याने. स्मेल म्हणजे काय करतो, आपण वास घेतो. त्याच्यानंतर हिअरिंग म्हणजे काय करतो, आपण ऐकतो. त्याच्यानंतर टच म्हणजे आपण काय करतो, स्पर्श करतो. अँड टेस्ट, अशा प्रकारचे जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्याने आपण अनुभव घेतो. सेन्सरी, सेन्सरीचा अर्थ असा होतो रिलेटेड टू अ फिजिकल सेन्स. तर आता आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा ऑकेजन्स पाहिजेत. तर पहा, आपल्या पाठामध्ये काय दिलेलं आहे, फाईव्ह सेन्स पण दिलेला आहे. पहा, हा जो प्रश्न आहे तो इथे दिलेला आहे. हा जो पहिला आहे तो आपल्याला ॲक्टिव्हिटी पाहिजे, पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे पाचही आपल्याला पाहायचे. इथं फाईव्ह सेन्स दिलेलं आहे. पहा, व्हॉट यू सी, जे तुम्ही पाहता. व्हॉट यू हिअर, जे तुम्ही ऐकता, जे पाहता, जे ऐकता. व्हॉट यू टेस्ट, जे तुम्ही जे काही टेस्ट करता. स्वीट, डिलिशियस, सेवरी. स्वीट म्हणजे गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, अशा प्रकारची टेस्ट करतो आपण. व्हॉट यू फील ऑर टच, नंतर आपण जे काही स्पर्श करतो. वॉर्म, वॉर्म म्हणजे काय, थंड आहे, गरम आहे, अशा प्रकारचं स्पर्शाने आपल्याला कळते. व्हॉट यू स्मेल, स्मेल म्हणजे आपल्याला नाकाने आपण जो काही वास घेतो त्याला आपण काय म्हणतो, फ्रेग्रन्स. फ्रेग्रन्स म्हणजे काय, सुगंध, दुर्गंध, या प्रकारचं जे काही ज्ञान आहे आपल्याला ते. तर आपल्याला पहिल्यांदा जो ऑकेजन्स, ऑकेजन्स म्हणजे काय, इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय, घटना. तर आपल्याला पहिल्यांदा पाहायचे, फर्स्ट आहे व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज. व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज हा जो आहे इव्हेंट, आपल्याला कोणत्याही दोन सेन्सचा वापर करून आपल्याला त्याचं काय करायचं, वर्णन करायचं. तर सकाळच्या वेळेसचं वर्णन पहा दिलं आहे. तर एव्हरीथिंग इज काम अँड क्वाईट, सगळीकडे काय असते, पूर्णपणे शांतता असते. फ्यू पीपल आर सीन ऑन द रोड, अगदी फार थोडे लोक आपल्याला काय होतात, रोडवर पाहायला मिळतात. द कॉक्स आर क्रोईंग, कॉक्स म्हणजे काय, सकाळी आपल्याला कोंबडा जो आहे तो आरवताना आपल्याला दिसतो. द बर्ड्स आर चर्पिंग अँड सिंगिंग, द बर्ड्स, बर्ड्स पक्षी काय करतात, चू 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 असा पक्ष्यांचा आवाज असतो. स्वीट साऊंड, त्यांचा जो गोड आवाज असतो. रिफ्रेश आवर माइंड, आणि त्या गोड आवाजामुळं आपलं जे माइंड आहे ते काय होतं, रिफ्रेश, ताजतवानं होतं.
द ॲटमॉस्फिअर इज प्लेझंट, वी फील फ्रेश. जे ॲटमॉस्फिअर आहे, जे वातावरण आहे, ते कसं असतं? प्लेझंट म्हणजे अगदी प्रसन्न असते सकाळच्या वेळेस वातावरण, आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप फ्रेश वाटतं. ज्यावेळेस मुलं शाळेत जातात त्यावेळेस त्यांना दे फील व्हेरी फ्रेश, कारण ते ॲटमॉस्फिअर सकाळचं जे आहे हायेस्ट एनर्जी असते, हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी असते वातावरणामध्ये. ऑल द ॲटमॉस्फिअर वॉज व्हेरी सायलेंट. ॲटमॉस्फिअर इज व्हेरी सायलेंट, प्लेझंट अँड व्हेरी फ्रेश. तर हे जे वातावरण आहे ते खूप छान असतं सकाळच्या वेळेस, तर हायर पॉझिटिव्ह एनर्जी असते वातावरणामध्ये, आणि त्याच्यामुळे जे नेचर आहे, जे ॲटमॉस्फिअर आहे, ते आपल्याला खूप सुंदर आणि फ्रेश असं वाटतं. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, दुसरं जे आहे, अर्ली मॉर्निंग ॲट ऑर लिटल आफ्टर सनराईज. थोड्या वेळानंतर काय आपल्याला बदल घडतात ते आपल्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण व्हेरी अर्ली मॉर्निंग हा जो आहे तो फर्स्ट पाहिलेला आहे आपण. त्यानंतर आपल्याला काय करायचे, हे जे सम यूजफुल वर्ड्स आहेत, हे सगळे वर्ड्स आपल्याला काय करायचे, वाचायचे, आणि ह्या शब्दांचा वापर करून आपल्याला हे जे अर्ली मॉर्निंग वगैरे किंवा हे ऑकेजन्स आहेत, ह्या इव्हेंट्स आहेत, त्या काय करायच्या आपल्याला डिस्क्राईब करायच्या आहेत. तर पहा पहिल्यांदा आपण व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज हे आपण ऑलरेडी काय केलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे. तर हे सम यूजफुल वर्ड्स कोणकोणते आहेत पहा, स्ट्रॉंग माइंड, त्याच्यानंतर लाईट ब्रीज, ब्राईट सनलाईट, हॉट सन, डार्क, पीच डार्क, प्लेझंट, कूल, कोल्ड, हॉट, वॉर्म, बर्ड चर्पिंग, बेल्स, हॉर्न्स, विसल, स्वीट साऊंड्स, नॉईज, क्वाईट, सिरीन. सिरीन म्हणजे काय, काम, फ्रेश साऊंड. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे तो नाईस, नोबेल, फ्री, डिलिशियस, ETC. सम यूजफुल वर्ड्स असं दिलेलं आहे. हे सम यूजफुल वर्ड्स म्हणजे ह्या सगळ्या शब्दांचा वापर करून आपल्याला काय करायचे, ह्या हे जे इव्हेंट्स आहेत हे काय करायचे आपल्याला डिस्क्राईब करायचे आहेत. तर पहा का आपण यापूर्वी पहिला जो इव्हेंट आहे व्हेरी अर्ली मॉर्निंग बिफोर सनराईज, यानंतर आपल्याला सेकंड पाहायचे. सेकंड काय आहे पहा, अर्ली मॉर्निंग म्हणजे काय, ॲट ऑर अर्ली टर आफ्टर सन सनशाईन. अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी लवकर, ऑर अ लिटल आफ्टर सनशाईन म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर थोड्या वेळाने, थोड्या वेळाचा जो आहे ते आपल्याला काय करायचे, डिस्क्राईब करायचे. पहा यावेळेसचं जे वातावरण आहे ते आपल्याला वर्णन करायचे. मोस्ट पीपल आर फुल्ली अवेक म्हणजे बरेचसे लोक यावेळेस काय झालेले असतात, जागे झालेले असतात. दे स्टार्ट देअर चॉर्स, चॉर्स म्हणजे रोजची कामं, त्यांची दररोजची कामं सुरू झालेली असतात. द साऊंड ऑफ देअर ॲक्टिव्हिटीज आर हर्ड, आणि ज्या काही ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत लोकांच्या त्या आपल्याला त्याचा आवाज ऐकू येतो. टेंडर रेज ऑफ द सन मेक्स द ॲटमॉस्फिअर वॉर्म, आणि टेंडर म्हणजे नाजूक जे सूर्याचे किरण आहेत ते त्या वातावरणामध्ये पसरलेले असतात, त्याच्यामुळे थोडीशी ऊब आपल्याला त्या किरणांची जाणवते. द लाईट प्लेझंट ब्रीज प्लीज ऑल, आणि ही जी लाईट आहे थोडंसं हलका जो वारा असतो तो आपल्याला काय करतो, सगळ्यांना आनंदी करतो. तर अशा प्रकारचं हे जे वर्णन आहे ते आपल्याला अर्ली मॉर्निंग ॲट ऑर अ लाईट आफ्टर सनशाईन याचं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इव्हेंट आहे पहा, पुढचं जे आहे तो ॲट द टाईम ऑफ स्कूल प्रेयर अँड असेंबली, म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या शाळेमध्ये प्रार्थना वगैरे असते. असेंबली म्हणजे काय, तर प्रेयर हॉल ज्या ठिकाणी आपली प्रार्थना वगैरे होते त्या ठिकाणचं, तर त्याचं वर्णन आहे. कोणत्या वेळेसचं, की आपल्याला प्रार्थनेच्या वेळेसचं वर्णन आहे. आपण शाळेत जातो, पहिली बेल वाजते, मग आपल्याला लक्षात येते की ही जी बेल आहे ही कशाची आहे, प्रार्थनेची आहे. आणि त्यावेळेसचं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याचं वर्णन थोडक्यात इथं केलेलं आहे. पहा, द बेल रिंग्स फॉर द प्रेयर, पहिल्यांदा आपल्याला बेल ऐकू येते, ही जी बेल आहे ही कशाची आहे, प्रेयरची आहे म्हणजे प्रार्थनेची आहे. मग आपण काय करतो, सगळेजण ग्राउंडवर जमा होतो. स्टुडंट्स आर प्रेईंग डिव्होशनली, आणि जे विद्यार्थी आहेत ते सगळे काय करतात, त्यांची जी प्रार्थना आहे ती अगदी श्रद्धेने मनापासून म्हणतात. देअर इज कम्प्लीट सायलेन्स एव्हरीवेअर, आणि ज्यावेळेस प्रार्थना म्हणतात सगळे मुलं त्यावेळेस सगळीकडचं वातावरण जे आहे ते पूर्णपणे कसं असतं, शांत असतं वातावरण. देअर इज अ सिरीन ॲटमॉस्फिअर, सिरीन मीन्स काम, फ्रेश ॲटमॉस्फिअर, आणि त्याच्यामुळं शांत वातावरणामुळं ते जे वातावरणामध्ये आपोआप ताजेतवाळपणा आणि शांतपणा असतो.
स्टूडेंट्स आर प्रिपेयर फॉर देअर डेली लेसन्स आणि त्यानंतर जो दररोजचा डेली लेसन आहे त्याच्यासाठी मुलं काय करतात तयारी करतात दे मोर टू अटेंड असेंबली विथ ग्रेट इंथुझियाझम म्हणजे ही जी प्रार्थना आहे ती काय करतात ते ग्रेट अगदी मोठ्या उत्साहानं काय करतात त्या प्रार्थनेमध्ये ते सहभागी होतात उपस्थिती लावतात पहा आता प्रार्थना जी आहे प्रार्थनेमुळे काय झालेलं असतं सगळ्या विद्यार्थ्यांचं जे मन आहे ते पूर्णपणे सायलेंट झालेलं असतं हायर पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झालेली असते त्या हॉलमध्ये आणि त्याच्यामुळेच त्याचा परिणाम कशावर होतो की द ॲटमॉस्फिअर बिकम व्हेरी काम अँड फ्रेश अँड ऑल द स्टुडंट दे फील अ पॉझिटिव्ह हायर लेवल एनर्जी इन देअर माइंड आणि ही हायर लेवलची जी एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे काम एनर्जी आहे फ्रेश एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे इंथुझियाझम म्हणजे काय इंथुझियाझम म्हणजे एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी त्या विद्यार्थ्यांमध्ये भरते किंवा प्रार्थना झाल्यानंतर आणि त्या पुढच्या नेक्स्ट लेसनला ते तयार होतात दे एम्पावर देमसेल्फ म्हणजे अशा प्रकारे प्रार्थनेमुळं ते स्वतःलाच काय करतात एम्पावर करतात स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी भरतात आणि त्याच्यासाठीच ही प्रार्थना शाळा चालू होण्यापूर्वी ठेवलेली असते की मुलांमध्ये प्रार्थनेच्या म्हणजे शाळा चालू होण्याच्या पूर्वी प्रार्थनेच्या वेळेस एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं त्यांच्या मनामध्ये आणि त्या वातावरणामध्ये त्याच्यामुळं प्रार्थनेचं हे जे महत्त्व आहे ते शाळेमध्ये खूप आहे मुलांमध्ये संस्कार रुजण्याचं एक महत्त्वाचं काम ही प्रार्थना करत असते तर पहा विद्यार्थ्यांनो यानंतर आपल्याला काय पाहायचं पुढचा जो आहे तो आहे लंच टाईम पुढचा इव्हेंट आहे तो कोणता आहे लंच टाईम लंच टाईम म्हणजे काय जेवण्याची वेळ ॲट होम घरी ऑर ॲट अ फंक्शन किंवा जिथं एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेस वगैरे तुम्ही जातात त्यावेळेस पण तिथं काय असतं लंच म्हणजे जेवण असतं तर हे तुम्ही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये दोन किंवा तीन लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहायचं आहे हाऊ यू एन्जॉय युअर लंच टाईम ॲट होम ऑर ॲट अ फंक्शन तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये तुमचा जो लंच टाईम आहे तो तुमच्या घरी तुम्ही कसा एन्जॉय करता आणि तुमच्या फंक्शनमध्ये कुठं फंक्शनमध्ये गेला तर तुम्ही तो लंच टाईम कशाप्रकारे सेलिब्रेट करता एन्जॉय करता ते तुम्हाला थोडक्यात दोन ते लाईन तीन लाईनमध्ये तुमच्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये लिहायचं आहे यानंतर नेक्स्ट आहे पहा ऑन द प्ले ग्राउंड म्हणजेच खेळाच्या मैदानावर बिफोर सनसेट म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी ॲट सनसेट किंवा सूर्योदयाच्या वेळी तर तुम्हाला इथं काय करायचं इथं पण तुम्हाला दोन ते तीन लाईनमध्ये लिहायचं आहे ऑन द प्लेग्राउंड पास शाळा सुटल्यानंतर तुम्ही प्लेग्राउंडवर जाता त्यावेळेस सूर्यास्ताची वेळ असते हाऊ यू एन्जॉय युअर गेम ऑन द प्लेग्राउंड म्हणजे तुम्ही तुमचा जो गेम आहे तो तुमच्या त्या प्लेग्राउंडवर तुम्ही कसा एन्जॉय करता किती मुलं तुम्ही एकत्र येतात किती मुलं म्हणजे तुम्ही खेळता तुम्ही कसं एन्जॉय करता ते दोन ते तीन लाईनमध्ये तुम्हाला लिहायचे खूप सोपं आहे फार काही आवड नाही आहे त्याच्यानंतर बेड टाईम नेक्स्ट जी इव्हेंट आहे त्याच्या पुढची जी इव्हेंट आहे ती कोणती आहे बेड टाईम सगळ्यांना झोप आवडते संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तुमच्या बेडवर जाता इथं काय करायचं तुम्हाला काय लिहायचं आहे हाऊ यू एन्जॉय युअर बेड टाईम वेन यू गो टू स्लीप ज्यावेळेस तुम्ही झोपी जात जाण्यासाठी बेडवर जाता त्यावेळेस तुम्ही तुमचा जी स्लीप आहे स्लीप साऊंड अँड सायलेंट स्लीप हाऊ यू एन्जॉय युअर स्लीप व्हेरी काम साऊंड अँड सायलेंट पहा तुम्ही तुमची जी झोप आहे ती कशी आहे तुम्हाला सगळ्यांना साऊंड आणि सायलेंट कशामुळे तुम्ही दिवसभर खूप खेळलेले असतात शाळेमध्ये गेलेले असतात त्याच्यामुळे साहजिकच मुलांची ही झोप कशी असते काम आणि साऊंड स्लीप असते म्हणजे शांत आणि सुंदर अशी तुमची झोप आहे आणि तुम्ही ती तुमची झोप जी आहे ती खूप छान एन्जॉय करता पण आपल्याला ही जी झोप आहे ती तुम्हाला एक ते दोन लाईनमध्ये काय करायची आहे त्याचं वर्णन करायचं आहे तर पहा हे झालं बेड टाईम तिथं तुमच्या ह्या इव्हेंट सगळ्या संपलेले आहेत आता हे जे आहे आपण दिलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये तर तुम्ही हे पण इव्हेंट तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये दोन ते तीन लाईनीमध्ये असंच आलं पाहिजे असं काही तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये दोन ते तीन लाईनमध्ये लिहू शकता पहिलं जे आहे व्हेरी अर्ली मॉर्निंग सकाळी तुमचं जे अर्ली मॉर्निंग आहे ते तुम्ही कसं तुम्ही तुमच्या स्वतःच्या तुम्हाला कसं वाटतं तुमच्याकडे कसं ॲटमॉस्फिअर असते हे सगळं तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये द्यायचं आहे सेकंड इव्हेंट आहे अर्ली मॉर्निंग ॲट ऑर लिटल आफ्टर सनराईज म्हणजे त्याच्यानंतर थोड्या वेळ आधी तुम्ही तुमचं जे हा जो इव्हेंट आहे तो तुम्ही कसा एन्जॉय करता
ऐट अ टाइम ऑफ स्कूल प्रेयर. आता हे स्कूल प्रेयरमध्ये आपण काही तो पॉईंट दिलेले आहेत, पण तुमचं असं आलं पाहिजे, तुम्ही तुम असंच आलं पाहिजे असं काही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये इथं 2 ते 3 लाईनमध्ये लिहायचं आहे. म्हणजे इथं प्रत्येक विद्यार्थ्यांचं जे आहे हे पूर्णपणे वेगळं आहे आलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस तुमचं स्वतःचं वर्णन आणि तुमच्या स्वतःचं जे आहे प्रत्येकाचं जे आहे इमॅजिनेशन किंवा प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा इथं वेगवेगळा असतो. त्याच्यामुळं याचं जे उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्यांचं वेगळं येते. त्याच्यानंतर पाहायचे आपल्याला काय पाहायचे पहा, हे आपलं वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी इथं संपलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 2, व्हॉट डू यू सी ऑन युअर वे टू स्कूल एव्हरी डे. आता तुम्ही दररोज शाळेत जाता बरोबर आहे, त्यावेळेस शाळेत जाताना तुम्हाला रस्त्यावर तुम्ही काय काय पाहता ते तुम्हाला लिहायचे. लिस्ट एनी 5 प्लेसेस ऑर पर्सन. आता जे जे तुम्हाला 5 ठिकाणं तुम्हाला वर्णन करायचं आणि काय करायचं तुम्हाला पर्सन म्हणजे कोणकोण व्यक्ती तुम्हाला दिसतात त्याच्याविषयी तुम्हाला वर्णन करायचे. पहा प्लेसेस म्हणजे काय, ठिकाण, व्हेकल्स इथं काही दिलेले आहेत आपण, पण तुम्हाला जे काही दिसतात ते तुम्ही इथं लिहायचे. प्लेस म्हणजे ठिकाण, कशाचं ठिकाण दिलेलं आहे तर व्हेकल्स म्हणजे काय वाहनांचं ठिकाण, शॉप म्हणजे दुकान दिलेलं आहे. नेक्स्ट आहे टेम्पल्स, टेम्पल्स म्हणजे काय मंदिर किंवा देऊळ. त्याच्यानंतर पुढचं जे ठिकाण आहे ते बिल्डिंग म्हणजे मोठी इमारत, बिल्डिंग्स म्हणजे इमारती एकापेक्षा जास्त, ट्रीज म्हणजे झाडं. अशा प्रकारचे वेगवेगळे ठिकाणं पाहायला मिळतात असं आपण काही एक्झाम्पल दिले आहेत. तुम्ही तुमचे जे जे तुम्हाला पाहायला मिळतात ते ठिकाणांचे नावं तुम्ही इथं लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे पर्सन्स, पर्सन्स म्हणजे काय व्यक्ती. ग्रीन ग्रोसर म्हणजे दुकानदार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी. मिल्कमॅन म्हणजे दूधवाला. ऑफिस गोजर म्हणजे ऑफिसला जाणारी व्यक्ती. आणि वर्कर्स, वर्कर्स म्हणजे काय काम करणारे लोक. अशा प्रकारचं वेगवेगळ्या व्यक्तींचं वर्णन जे तुम्हाला दिसलेले आहेत. आता इथे एक आपण एक्झाम्पल म्हणून हे दिलेले आहेत, तुम्हाला जे जे कोण लोक दिसतात त्याचं वर्णन, त्या लोकांचं वर्णन तुम्ही इथे लिहायचे. म्हणजे वर्णन लिहायचं नाही आपल्याला, फक्त त्या लोकांचं कोणकोण दिसते ते इथं जसं स्टुडंट्स मिल्कमॅन असं लिहिलं आहे, फक्त त्या व्यक्तींचे तुम्हाला कोण व्यक्ती आहे ते लिहायचे. आणि फक्त ठिकाणांचं नाव लिहून कॉमा करायचे. 5 प्लेस म्हणजे ठिकाण आणि 5 व्यक्ती असं तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो आपल्याला पेज नंबर 23 वरचं जे काही ऑकेजन्स म्हणजे जे काही ॲक्टिव्हिटी आहे ती आपली संपलेली आहे आणि त्याच्यानंतरचा हा जो प्रश्न आहे तो आपला इथं संपलेला आहे. यानंतर पुढच्या पाठाला आपण काय करणार आहोत, या पोएमला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यांनी हे जे आहे ॲक्टिव्हिटी ऑकेजन्स इव्हेंट आहे त्या सगळ्या सोडवायच्या आणि हा दुसरा प्रश्न पण लिहायचा.